आज एका दुर्दैवी घटनेन मडगांव स्वप्नील वाळके 35 वर्षाचो भुरगो हाका मरण आयले। हांव ताच्या आत्म्याक शांती लाभो ही प्रार्थना करता आणि हे दुःख तांच्या घरच्यांक सहन करपाक ताकद दिवची अशें हांव देवाकडे मागता। आजची जी दुर्दैवी घटना आसा जी कृष्णा ज्वेलर्स हे लुटून थंयचो जो मालक वो स्वप्नील वाळके हाका सुरो मारलो आणि ताचे निधन झाले। खरें म्हणल्यार 15 दीस पयली हांवें एक प्रेस घेतिल्ली आनी त्यांना सांगिल्ले की अनलॉकिंग बॉर्डरीचे जातकच म्हणजे पूर्णता अनलॉकिंग जातकच अशा तरेचे क्रायम गोंयांत जावपाची शक्यता आसा आनी सरकाराची आनी पोलीस खात्याची कितें तयारी ताच्या बाबतीन आसा हे ताणी सांगचे म्हणून आज पर्यंत ताणी ते लायटली घेतला। कारण हांवें सीएम डॉ प्रमोद सावंत हांचे ट्वीट वाचले, त्या ट्विटान सुद्धा ताणें बरयला की आय एम शॉक्ड, म्हणजे तू आमचे जे विरोधक सांगता ताजे गोष्टींचेर तू दुर्लक्ष करता। कित्याक हांवें त्यांना हे सांगिल्ले व्हिडिओन आयिल्ले टीव्हीर दाखयल्ले की अशा प्रकारची घटना ही घडूंक शकता। कारण आज लोकां कडेन पयसो ना जाल्ल्या कारणान भायले खुबशे क्रिमिनल्स ते गोंयांत येवन अशा तरेचे प्रकार करूंक शकता, चोर लुबाडप खून करप हे अशें जावंक शकता हे हांवें त्यांना वक्तव्य केल्ले आणि ताजे कडे दुर्लक्ष केल्ल्या कारणान आज हे आमकां दीस पळोवचे पडटा। अजूनय हांव मागता की तयारी दवरा, लॉ एंड ऑर्डर फेल जावपाची खूप शक्यता अनलॉकिंगा उपरांत म्हणजे बॉर्डरी अनलॉकिंगा उपरांत गोंयांत हे जावपाची शक्यता नाकारूंक शकना। आज ताजी खंय तरी दुर्दैवान सुरवात जाल्ली आसा, हाज्या फुडें तरी सगळे नियंत्रणांत दवरूचे क्रायम अशें हांव सरकाराकडे मागता।